मराठी मॉनिटर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे जिल्हा परिषद पदभरतीमधील गटक ची तुमची परीक्षा होणारे रिक्त पद भरण्याबाबतचा पंचवीस नोव्हेंबर दोन हजार बावीसला अतिशय महत्त्वाचा जी आर प्रसिद्ध झालेला आहे विकास महाराष्ट्र शासनाचा तर याच्यामध्ये शासन शुद्धीपत्रक देण्यात आलेलं आहे काय म्हटले पहा याच्यामध्ये जिल्हा परिषद आरोग्य विभागाशी संबंधित जे पाच संवर्ग होते आरोग्यसेवक आरोग्यसेविका प्रयोगशाळा तंत्रज्ञ औषध निर्माता आरोग्य प्रवेक्षक या पद भरण्यासाठी एक वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं होतं ठीक आहे त्याच्यानंतर ही पाच संवर्गाची पदं वरची वगळून दुसरं एक वेळापत्रक गट क मधील राहिलेल्या पदांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेलं होतं तर ह्या दोन्ही वेळापत्रकामध्ये काय सांगण्यात आलेलं होतं की तुमची परीक्षा जी आहे ती जिल्हा निवड मंडळ व जिल्हा परिषद मार्फत ऑफलाईन पद्धतीने किंवा ऑनलाईन पद्धतीने घेतली पद जाईल परंतु आपल्याला माहिती असेल एक शासनाचा दोन दिवसापूर्वी एकवीस नोव्हेंबरला एक जी आर प्रसिद्ध झाला ज्याच्यामध्ये शासनाने एम पी सीच्या कक्षेच्या बाहेरील सर्व पदं जे आहेत ज्याच्यामध्ये गट ब गट अ गट अ सोडून गट क व ड आणि ब ही अ राजपात्रीत किंवा चतुर्थ श्रेणी आणि वर्गतींची पदं आहेत ती सरळ सेवेने भरताना टी सी एस आणि आय बी पी एस मार्फत भरण्यात यावी असं सांगण्यात आलेलं आहे तर सदरची परीक्षा ऑफलाईन किंवा ऑनलाईन घे घेण्यासंबंधित कुठलीही एक कंपनी यासाठी निवडणे आवश्यक असले आहे तर ती प निवड करण्यासाठी आता जिल्हा परिषदलाही त्याऐवजी स्पर्धा परीक्षा ऑनलाईन पद्धतीने कॉम्प्युटर बेस्ड घेण्यात येईल व त्यासाठी टी सी एस किंवा आय बी पी एस यापैकी कोणत्याही एका कंपनीची आवश्यकतेनुसार निवड करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हा निवड मंडळ व जिल्हा परिषदेची राहणार आहे तर आता पहा लक्षात घ्या या ठिकाणी तसेच सदरील परीक्षा शुल्क कंपनीशी करायचा सामंजस्य करार तद अनुषंगिक बाबी या संदर्भातील कार्यवाही करताना संदर्भ क्रमांक कर, तीन मधील सामान्य प्रशासन विभागाचा जो जी आर आहे दोन हजार बावीस मधील एकवीस नोव्हेंबरला दोन दिवसापूर्वी प्रसिद्ध झालेला त्याचे काळजीपूर्वक पालन करण्यात यावे असे आदेश देण्यात आलेले आहेत म्हणजे तुमच्या झेडपीच्या परीक्षा ज्या आहेत त्या ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत त्याबद्दल हा जी आर जो आहे तो आज प्रसिद्ध झालेला आहे शंभर टक्के आता तुमच्या परीक्षा ज्या आहेत लवकरात लवकर ठरल्या वेळापत्रकाप्रमाणे होणार विद्यार्थी मित्रांनो पाच संवर्गाचे ही आरोग्यसेवक पदांसाठी फक्त दहावी पासवर्ड तुम्ही अप्लाय करू शकता बाकी पदांची शैक्षणिक अर्हता वगैरे सर्व तुम्हाला चॅनलवरती पाहायला भेटेल सर्व माहिती ऑलरेडी दिलेली आहे तर ऑनलाईन पद्धतीने टी सी एस किंवा आयबीपीएस या कंपनीमार्फत तुमची परीक्षा घेतली जाणार आहे खूप महत्त्वाचा असा जी आर आज प्रसिद्ध करण्यात आलेला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही दे खाली देण्यात आलेली आहे